नाना भाऊ तुम आगे बढ़ो, राहुल जी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। राहुल जी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। राजा भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। भाव या मोदी सरकार से कराए चकाए, या मोदी सरकार से कराए चकाए, मोदी सरकार अखिल भारतीय गांधी साहेबांचा, मूळ किंमत जर आपण पेट्रोलची पाहिली तर 34 रुपये आणि डिझेलची 32 रुपये, पण त्याच्यावर सरकारनं दुपटीपेक्षा जास्त टॅक्स लावल्यामुळं आज 100 च्या पार आपल्याला पेट्रोल मिळतंय आणि जवळपास 100 रुपयामध्ये डिझेल मिळतंय. गॅसचे भाव एकीकडं काँग्रेसच्या सरकारमध्ये आजच्यापेक्षा अर्ध्या किमतीपर्यंत गॅस मिळायला लागला होता. सबसिडीच्या नावाखाली लोकांची फसवणूक मोदी सरकारनं केलेली आहे आणि यामुळे महागाईचा भस्मासूर हा लोकांना खातोय. आज आपण एकीकडे बघत होतो की समाजामध्ये मध्यम वर्ग होता, गरीब वर्ग होता आणि श्रीमंत वर्ग होता. आता श्रीमंत वर्ग आणि गरीब वर्ग असे दोनच वर्ग आता आपल्याला समाजामध्ये बघायला मिळतात. मध्यम वर्गाचं कंबरडं मोडून त्याला गरिबीच्या खाली ढकल्याचं काम हे मोदी सरकारनं केलेलं आहे. हम दो आणि हमारे दो एवढीच पॉलिसी मोदी सरकारनं राबवलेली आहे. मोदी सरकारला मदत करणारे त्यांचे का महागाईचा विषय असो, GST विषय असो, सगळ्याच पातळीवर हे सरकार अपयशी ठरलेलं आहे. या काळात 150 रुपये बॅरल आंतरराष्ट्रीय दर्जा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भाव होते बॅरलचे. त्या काळात मनमोहन सिंगची सरकार असताना 70 रुपयापर्यंत डिझेल आणि पेट्रोल होतं, पण या काळात आता जवळजवळ 60 ते 65 रुपये बॅरलचे भाव जागतिक पातळीवर असताना 100 रुपये पेट्रोल या देशात विकले जात आहे. म्हणजे या देशात पेट्रोल असो, खाण्याचं तेल असो, कुठल्याही प्रकारच्या शेतकऱ्याचं खताचा खतावर असो, याच्यावर लुबाडण्याचं काम या सरकारनं सातत्यानं सुरू ठेवलेलं आहे. वेगवेगळे टॅक्स लावून, वेगवेगळे सेस लावून, ते आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मार्केटच्या हिशोबानं जर भाव पाहिले तर आज 60 ते 65 रुपये पेट्रोल डिझेल विकल्या जायला पाहिजे, पण प्रत्येक लिटरच्या मागं 40 ते 50 रुपयाची लूट या सेस असो टॅक्स असो याच्या माध्यमातून हे सरकार करतंय. म्हणून आम्ही काँग्रेसच्या तर्फे पूर्ण महाराष्ट्रात 1000 पेट्रोल पंपावर हा आजचं आंदोलन आयोजित केलेलं आहे. जालना जिल्हा काँग्रेसच्या वतीनं, युवक काँग्रेसच्या वतीनं व शहर काँग्रेसच्या वतीनं पूर्ण जिल्ह्यात आम्ही असे विविध पंपावर आंदोलनं आयोजित केलेले. 10 ते 12 ठिकाणी जालना जिल्ह्यामध्ये असे आंदोलन आम्ही पंपावर आयोजित केलेले आहे.